लोकनेते अशोकरावजी भांगरे हे माझे अत्यंत प्रिय स्नेही होते माझे अतिशय जवळचे संबंध होते गेले तीस पस्तीस वर्षाचा माझा संबंध होता नाशिक लोकसभेला अकोला आणि पठार भाग जोडल्यामुळे सातत्यानं या भागाची जबाबदारी माझ्याकडे असायची आणि त्यानिमित्तानं आमच्या ओळखी झालेल्या होत्या आमचे राजे धुमाळ असतील अशोकराव असतील मच्छिंद्र धुमाळ असतील आम्ही सातत्यानं या भागामध्ये फिरत असताना अशोकरावांनाही आम्ही पुढाकार घेऊन आमच्या पक्षात आणण्याचा प्रयत्न केला अतिशय दिलखुलास माणूस लोकनेता कशाला म्हणतात त्याचं चित्र आज पाहायला मिळतं गेले तीन साडेतीन तास या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात आणि आपल्या नेत्याबद्दलची स्तुती प्रत्येकजण संयोजक सांगताय की थोडक्यात बोला पण कोणीही थोडक्यात बोललं नाही आपल्या मनातलं मन मोकळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केलेला आहे काय नेलं अशोकरावांनी तर हे नेलं अशोकरावांनी नाव ठेवलं अशोकरावांनी काम तिथं सोडून गेला नेते घडवले कार्यकर्ते घडवले आणि कार्यकर्त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान मिळवलं मरावे परिकीर्तिरूपे वरावे ह्या वाक्याचा जर खरा अर्थ असेल तर तो अशोकराव भांगरे आहेत आणि म्हणून त्यांना लोकनेते हे जे काही पद आहे ते अतिशय शोभनीय आहे अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी काम केलं आदिवासीमध्ये जन्माला येऊन आदिवासींसाठी लढा उभा करणं सर्वसामान्यांमध्ये ओबीसीमध्ये आपला वर्चस्व निर्माण करणं ही साधी बाब नाही ती केली कुटुंबालाही त्यांनी उभं केलं आणि मित्रपरिवाराला उभं केलं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी शासकीय अधिकारी अरविंदजी भांगरे या ठिकाणी